गंगापूर तालुक्यातील विविध पक्ष, संघटना, शेतकरी व नागरिकांनी तालुक्यातील शेती संबंधी अनेक प्रश्नांसाठी तहसील कार्यालयाच्या गेट समोर आंदोलन सुरू केले आहे। आंदोलक हे तहसीलदार यांच्या कॅबिन मध्ये जात असताना पोलिसांनी त्यांना अडविले, त्यामुळे ते गेट समोरच आंदोलनाला बसले आहे। तसेच तालुक्यातील सर्व मंडळात अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे तालुक्यातील सर्व मंडळातील पीक विमा धारकांना सरसकट विमा मंजूर करण्यात यावा ही प्रमुख मागणी करण्यात येत आहे। आमच्या हक्काचा विमा पाहिजे आम्हाला। आम्ही सोनं नाणं गहाण ठेवून पैसे भरले विम्यासाठी। मागच्या वर्षी कामाला पैसे भेटून पैसे मिळेल होत्या बदल्यात, आता शासन म्हणतं 1 रुपयात। अरे 1 रुपयात काय येतं, काय येतं सांगा ना। आम्ही जर पैसे भरून जर पैसे येत नसतं आम्हाला तर काय उपयोग तुमच्या कंपनीचा। सरकारचा कंपनीचा काहीतरी साठा लोटा आहे। आम्ही या शब्दाचा निषेध करतो, कंपनीचा बी आणि सरकारचा बी। आम्हाला मिळाला विमा मिळालाच पाहिजे, तसं आम्ही हटणार नाही। विमा प्रतिनिधी पैसे घेऊन त्या शेतकऱ्याला पैसे देतात असं म्हणलं काही हरकत नाही। आमच्या गावात झालेलं आहे असं विमा आम्हाला मिळालाच पाहिजे। याचं विलारा सत्य हे तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे लोकांना कुणावर विश्वास ठेवा ही तेवढीच जोगंतिका वाटत आहे। ज्याच्यासाठी शेतकऱ्यांचा हिताचा लोकप्रतिनिधी म्हणून हे लोक त्याला मदत करतात, तो लोकप्रतिनिधी सत्तेत गेल्यावर मात्र शेतकऱ्यांच्या हिताचं जाणीव ठेवत नाही, शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न विसरून जातो आणि तो स्वतःच्या हिताचा या दोन काही पोपटपंची लोकांच्या हिताचा विचार करतो। म्हणून आजकाल शेतकरी कुणीही नेत्यावर विश्वास ठेवायला तेवढं तयार नाही। परंतु या ठिकाणी मात्र आपण सर्वांनी आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी लढणं ही आज काळाची गरज झाली आहे आणि म्हणून मित्रांनो सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये ज्याप्रमाणे आपण मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, त्यांनी सांगितलं की 8 दिवसाच्या आतमध्ये शासन तुमच्या खात्यावर पैसे टाकणार आहे। आपण मागच्या 15 दिवसापासून बातम्या वाचत असतो, रोज पेपरला बातमी येते। आज हे आमदारला एवढा कोटीचा निधी, त्या आमदारला तेवढा कोटीचा निधी आणि त्याच्यामध्ये आपण सदैववान ठरलो। आपल्या तालुक्याच्या आमदारला महाराष्ट्रामध्ये नंबर 1 निधी मिळालेला आहे। मग नंबर 1 निधी मिळाला, परंतु आताही या महिनाभरामध्ये तालुक्यात जर प्रत्येक गावाची रस्त्याची दयनीय अवस्था जर बघितली तर त्या निधी जातो कुठं हा तुमचा माझ्या समोरचा पडलेला प्रश्न आहे। एक सुशिक्षित बेरोजगार तरुण म्हणून आज या तरुणांना हाताला रोजगार तर नाहीच आहे, स्वतःच्या वडिलांचे असलेली 1-2 एकर शेती कसून स्वतःचा उदरनिर्वाह करावा ही त्याची प्रामाणिक भावना असताना या शेती देखील निसर्ग साथ देत नाही, प्रशासन मदत करत नाही आणि म्हणून आज आत्महत्येसारखे प्रश्न प्रत्येकासमोर आवासून बसले। आज आपल्या या तालुक्यामध्ये कित्येक शेतकऱ्यांनी यापूर्वी देखील आत्महत्या केली आणि मग भविष्यात तुम्हाला आमच्या शेतकरी बांधवांची आत्महत्याच पाहिजे आज का असा प्रश्न पुढे कुठेतरी पडतो आणि म्हणून या प्रशासनाला आजच्या या आंदोलनाच्या प्रसंगी एक चेतावणी देऊ इच्छितो। आतापर्यंत आपण जे आंदोलन केलं हे न्याय हक्कासाठी आणि एक अन्यायग्रस्त भूमिका न घेता न्यायाची भूमिका घेऊन शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन केलं आहे, परंतु मला तर आता असं होतं की प्रशासनाला कदाचित कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी असं वाटत नाही आणि म्हणून आपल्याला देखील हातात आता यानंतर दंडुका आणि चावऱ्या घेऊन आंदोलन करण्याची वेळ आली असंच मला वाटतं आणि म्हणून येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जर शासनाने या प्रकारच्या आपल्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला तर ठीक आहे, अन्यथा आपणही रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचं आंदोलन करू एवढीच आपल्या या सर्व सहकारी मित्रांना विनंती करतो। सर्व जे विजन प्लस न्यूज साठी अलीम चाऊस गंगापूर।